लोक प्रधान मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। ज्याप्रमाणे सोलापूर जिल्हा परिषद आवारात असलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं पोलखोल करण्याचं काम आम्ही तुमच्या समोर सुरू केलेलं आहे, त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही लाचखोर अधिकारी शिक्षण अधिकारी किरण लोहार यांच्या बाबतीत एक नवा उलगडा करण्यासाठी आज तुमच्या समोर उभा आहे। मी लाचखोर शिक्षण अधिकारी किरण लोहार कोल्हापूर वाया रत्नागिरी पुन्हा एकदा सोलापुरात शिक्षण अधिकारी म्हणून रुजू झालेले होते। त्यांची कारकीर्द आतापर्यंतची खूप वादग्रस्त ठरलेली आहे। कोल्हापुराच्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात त्यांच्या विरोधात कारवाईचा प्रस्ताव देखील सादर करण्यात आलेला होता। त्यांची कारकीर्द महत्त्वाची म्हणजे एका गोष्टीनं गाजलेली होती, ज्याप्रमाणे 25,000 लाच घेताना शिक्षण अधिकारी किरण लोहार यांची आता राज्यभर चर्चा रंगलेली आहे, त्याचप्रमाणे त्यांच्याकडे असलेल्या डॉक्टरची जी PhD पदवी आहे त्या बाबतीत देखील मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झालेला होता। कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ टोंगा अर्थातच टोंगा देशाच्या युनिव्हर्सिटीकडून त्यांना PhD प्रदान करण्यात आल्याची त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात गाजावाजा केलेला होता, त्यामुळं अनेक शिक्षक संघटनांनी त्यांचे मोठमोठे होर्डिंग्स देखील लावलेले होते, या प्रमाणात त्यांची पब्लिसिटी करण्यात आलेली होती। परंतु काही शिक्षकांकडून त्यांची पोल खोल करण्यात आली होती आणि पुण्यात त्यांच्या विरोधात एका पोलीस ठाण्यात या बाबतीत गुन्हा देखील नोंद करण्यात आल्याची माहिती लोकप्रधानला मिळाली आहे। त्यानंतर शिक्षक उपसंचालकाकडून त्यांच्या या युनिव्हर्सिटीचे टोंगा युनिव्हर्सिटीच्या बाबतीत खुलासा करण्यात आलेला होता। मुळात ज्या युनिव्हर्सिटीकडून त्यांनी ही पदवी मिळाल्याचं सांगितलेलं होतं त्या टोंगा देशानं तर अशा पद्धतीची आमची कोणती युनिव्हर्सिटीच नाही, आमच्याकडून अशा कुठल्याही प्रकारची PhD दिली जात नसल्याचा खुलासा केला होता, त्यामुळं त्यांचा जो गाजावाजा झालेला होता तो पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला होता। आता यापुढे त्यांचे अनेक वादग्रस्त विषय ठरलेले आहेत, पाहूयात त्याबाबतीतचा हा स्पेशल रिपोर्ट। कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ टोंगा या विद्यापीठाकडून मानद PhD पदवीही लोहारने घेतली। त्याला PhD दिल्यानंतर शिक्षक संघटना नेत्यांनी शहरभर मोठे डिजिटल होर्डिंग देखील लावले होते। या निमित्ताने मोठा कार्यक्रम घेण्यात आला। कळंबा रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवणाचाही कार्यक्रम रंगला। ही पदवी खोटी असल्याचा संशय आल्याने काहींनी आक्षेप घेत पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला, पण ज्याच्याकडून ही पदवी देण्यात आली ती संस्थाच मुळात बोगस असल्याचे शिक्षण संचालकाच्या चौकशीत उघड झाले। टोंगा देशानेही त्यांच्याकडे अशा नावाचे कोणतेही विद्यापीठ नसल्याचे स्पष्टीकरण दिले, तरी देखील लोहार यांच्यावर शासनाने काहीही कारवाई केली नाही। माध्यमिक शिक्षण अधिकारी असताना लोहारने मागील तारखेची कागदपत्रे दाखवून अनेकांना वैयक्तिक मान्यता दिल्या आहेत, यासाठी 10 ते 25 लाख रुपयांचे शिक्षकांमधून त्यांनी पैसे उकडल्याचे बोलले जात आहे। यातील काही जणांनी शेती विकून कर्ज काढून हे पैसे दिल्याचं समोर आलं आहे। कोल्हापुरातील एका हायस्कूल मधील एक शिक्षक एजंटगिरी म्हणून लोहारसाठी काम करत होता, त्याच्या मार्फत काम केली जायची अशी शिक्षण वर्तुळात चर्चा रंगली आहे। कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाने रजा मंजूर करणे, वरिष्ठ निवड श्रेणी, बदली प्रस्ताव, वैद्यकीय बिले प्रतिपूर्ती, वैयक्तिक मान्यता अशा अनेक प्रकरणांच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केल्या आहेत। 11 तक्रारीची पुराव्यासह कागदपत्रे जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर केली। एका शिक्षकाकडे 3 लाख रुपयांची लाच मागितल्याने 2018 मध्ये लोहारला सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा ठराव देखील करण्यात आला होता। प्रशासनाने समिती नेमूनही त्या ठरावाची अंमलबजावणी होऊ शकली नाही। संघटनेने शिक्षण सचिव संचालक यांच्याकडे पाठपुरावा केला, परंतु त्यांच्यावर कारवाई झालीच नाही। लाचखोरी प्रकरणी न्यायालयाचा निकाल कधी काहीही लागो अशा व्यक्तींना थेट घरचा रस्ता दाखवावा अशी मागणी पुढे येत आहे। बुदरगड येथील एका शाळेचे 2 ठिकाणी एकाच नावाने स्थलांतर करण्याचा प्रताप केल्याचंही माहिती अधिकारात उघड झालं आहे। स्थलांतरित अनधिकृत शाळेतील शिक्षकांना पगार मिळत आहे, परंतु जे दुसऱ्या शाळेत आहेत ते अद्याप पगारापासून मात्र वंचितच आहेत। चंदगड येथील शिक्षिका ऑगस्ट 1993 मध्ये रुजू झाल्या, मात्र अर्थपूर्ण व्यवहाराअभावी अनेक वर्ष वैयक्तिक मान्यता रखडली होती। न्यायालयाच्या निकालानंतर वैयक्तिक मान्यता 2022 मध्ये मिळाली, मात्र अद्याप 1 रुपयाही पगार त्यांना मिळाला नाही। 4 वर्षांच्या काळातील वैयक्तिक मान्यतेपासून वरिष्ठ निवड श्रेणी पेन्शन मंजुरीच्या प्रकरणांसाठी लाखो रुपयांचा मलिदा खाल्ल्याची चर्चा
आता कोल्हापूर रत्नागिरी आणि सोलापूर या ठिकाणी रंगली आहे। लोहारावरच लाचलुचपतचा हातोडा पडल्याने कोल्हापुरातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत। त्यासोबतच सोलापूरच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयाच्या अनेक कर्मचाऱ्यांचे देखील आता धाबे दणाणले आहेत। दरम्यान आज शिक्षण अधिकारी लोहार यांच्या प्रकरणात सोलापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालय या ठिकाणी सुनावणी होणार होती, परंतु त्यांची जामीन आता लांबणीवर गेल्याची माहिती समोर आली आहे। त्यांच्या जामिनावर आता सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। लोकप्रधान न्यूज चॅनलच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही घेऊन आलेलो आहोत सोलापूर शहरात प्रथमच लोकप्रधान स्टुडंट टॅलेंट ऑफ द इयर ही भव्य स्पर्धा। ही स्पर्धा सोलापूर शहरातील तब्बल 15 कॉलेजेसमध्ये रंगणार आहे। या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना तब्बल 23,000 रोख रक्कम, ट्रॉफी व सर्टिफिकेट, तसेच सहभागी विद्यार्थ्यांना सुद्धा सहभागी सर्टिफिकेट। या स्पर्धेसाठी माहिती जाणून घेण्यासाठी 87 66 93 24 17 या मोबाईल क्रमांकावर साधा संपर्क। तो आ रहा हूं मैं आपके कॉलेज, तयार रहेगा।